नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण विरुद्धाराचे दोन प्रकार पाहिले होते, देशविरुद्ध आणि कालविरुद्ध. आज पुढचे प्रकार पाहूयात. तिसरा प्रकार आहे अग्निविरुद्ध. मुळात अग्नी म्हणजे जाठर अग्नी, आपली पचनशक्ती, आपल्याला भूक किती लागते, आपल्याला किती पचवता येतं, किती वेळा भूक लागते, हे सगळं तुमच्या अग्नीवर अवलंबून असतं. आयुर्वेदानुसार तीन प्रकार आहेत, मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी आणि विषमाग्नी. सविस्तर सांगते. मंदाग्नी म्हणजे मंद, ज्यांचा अग्नी मुळात कमी आहे, ज्यांना खूप कडकडून भूक लागत नाही किंवा खूप वेळांनी भूक लागते, बऱ्याचदा कफ प्रकृती ज्यांची आहे त्यांचा मंद अग्नी असतो. अशा लोकांनी जर खूप वेळा खाल्लं, खूप प्रमाणात खाल्लं आणि पचायला जड असणारं जास्त खाल्लं तर ते त्यांच्या अग्नीसाठी विरुद्ध ठरतं, त्यांना त्याच्यातून त्रासच होईल. त्या उलट दुसरा प्रकार आहे तीक्ष्णाग्नी. बऱ्याचदा पित्त प्रकृती असणाऱ्यांचा तीक्ष्णाग्नी असतो, त्यांना कडकडून भूक लागते, भूक पुन्हा पुन्हा लागते आणि भूक सहन होत नाही. त्यावेळेस जर खाल्लं नाही, स्किप केलं तर त्याचा त्रास होतो, पित्त वाढतं. अशा लोकांनी नाही मी एकच वेळा खाणार, मी दोनच वेळा खाणार, मी तीनच वेळा खाणार किंवा एका वेळेस मी खूप कमी खाणार असं जर काही चुकीचं वागलं, नीट पोषण दिलं नाही, पुरेसा मात्रेत खाल्लं नाही तर ते त्यांच्या अग्निविरुद्ध ठरतं. तिसरा प्रकार आहे विषमाग्नी. हा वातदोष किंवा ज्यांची वातप्रकृती आहे त्यांचा असतो. मुळात विषमता वाताचा गुण आहे, त्यामुळे यांना कधी खूप भूक लागते, कधी कमी भूक लागते. अशा लोकांनी तर सगळ्यात जास्त सजग राहून आपल्या शरीराचं ऐकलं पाहिजे, खरी भूक किती कशी लागली आहे त्यानुसार फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी म्हणजे किती वेळाने खायचं आणि किती मात्रेत खायचं हे ठरवता आलं पाहिजे. हे झालं अग्निविरुद्ध. पुढचा प्रकार आहे मात्राविरुद्ध. ह्यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे एका वेळेस किती क्वांटिटी खाता, ते म्हणजे तुमची मात्रा. जे गुरु म्हणजे पचायला जड पदार्थ आहेत ते खूप जास्त मात्रेत खाल्ले, जास्त प्रमाणात खाल्ले तर ते मात्राविरुद्ध ठरतं. सेम वे जे पचायला हलके पदार्थ आहेत ते नीट मात्रेत खावे, ते खूप कमी खाल्ले तरीही पोषण कमी पडतं. हे झालं मात्राविरुद्ध. त्यामुळे योग्य प्रकारे गुण समजून घेऊन मात्रा किंवा क्वांटिटी ठरवा. आणि दुसरा प्रकार ह्याच्यातला, काही पदार्थ विशिष्ट एकत्र करताना त्यांचं एकमेकांशी असलेलं प्रपोर्शन हे आयुर्वेदानी महत्त्वाचं सांगितलं आहे. यात अगदी क्लासिक एक्झाम्पल ते आहे, ते म्हणजे तूप आणि मध यांचं. आयुर्वेदानुसार हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं नाही, से नो. म्हणजे पंचामृत करताना किंवा इतर कुठल्याही पदार्थात जेव्हा मध आणि तूप एकत्र घेणार तेव्हा ते इक्वल प्रमाणात, इक्वल प्रपोर्शनमध्ये नसायला पाहिजे. म्हणून एक छोटीशी टिप, पंचामृत करताना जेवढा मध आहे त्याच्या दुप्पट तूप घ्या, म्हणजे ते बाधणार नाही. पुढचा प्रकार आहे सात्म्य विरुद्ध. सात्म्य ही पुन्हा आयुर्वेदाची खूप युनिक कन्सेप्ट आहे. स आत्म्य, आपल्याला अनुकूल, आपल्याला आत्म्याला अनुकूल, जे आपल्याकडे परंपरेनुसार चालत आले, आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या ज्या पद्धती आहेत, जे पदार्थ आहेत, हे आपल्याला सात्म्य असतं, आपल्याला अनुकूल, सुटेबल असतं. उदाहरण देऊन समजावते. त्याच्या विरुद्ध वागलं तर त्रास होतो. म्हणजे बघा, ज्या घरामध्ये परंपरेने वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मांसाहार करायची पद्धत आहे, त्या लोकांना ते कसं शिजवायचं, कधी खायचं, कधी नाही खायचं हे नीट माहिती असतं, त्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही, त्यांना ते सहज पचतं. पण ज्या घरांमध्ये परंपरेने किंवा पिढ्यानपिढ्या शाकाहार चालत आला आहे आणि अशातल्या कोणी जर अचानक मांसाहार सुरू केला, त्याचा अतिरेक झाला, नीट त्याचे नियम पाळले गेले नाहीत तर त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे. दुसरं उदाहरण आहे की पंजाबी लोक किंवा नॉर्थ इंडियन लोकांना काला चना, राजमा, छोले, पनीर किंवा हे पचायला जे जड पदार्थ आपल्याला वाटतात हे त्यांना पचवण्याची त्यांच्याकडे शक्ती पण असते आणि ते कसं शिजवायचे ही युक्तीही माहिती असते. त्यामुळे आपल्याकडे जे जीन्स म्हणणं आलेलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा. या बाबतीत अजून एक छोटा फरक सांगते की ज्या घरांमध्ये सतत सात्विक, कमी तिखट, तेलकट, अगदी ओला नारळ वगैरे घालून किंवा सौम्य स्वयंपाक केला जातो, अशा घरातल्या कुणाला जर सतत तेलकट, तळकट, मसालेदार, लसूण, मिरची घातलेलं खायला लागलं तर त्रास होणारच ना. अजून एक टिप किंवा एक वेगळा अँगल सांगते. बऱ्याचदा आपण पाहतो लग्नानंतर त्या नवऱ्या मुलीला अचानक काहीतरी त्रास सुरू होतात पचनाचे, किंवा वजन वाढतं, PCOD डिटेक्ट होतं, लग्नाआधी काहीच त्रास नव्हते असं ते सांगतात. ह्यावेळेला बऱ्याचदा ह्याच्या मागचं मूळ कारण हे सात्म्य विरुद्ध झाल्यामुळे होतं. कारण अनेक घरांमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीचं आहारशैली असते, वेळा वेगळ्या असतात, पद्धती वेगळ्या असतात.
अर्थातच नवीन घरात जेव्हा एखादी स्त्री येते किंवा त्या घरातल्यांनाही दोघांनाही ऍडजस्टमेंट्स असतात, मन जुळणं महत्त्वाची. आहाराच्या पद्धती दोघांनी मिळून काहीतरी एक मध्यम मार्ग काढला पाहिजे. दोन्ही घरातल्या ज्या चांगल्या पद्धती आहेत त्या घेऊन पुढं गेलं पाहिजे. एकदम झालेला बदल त्रासदायक ठरतो. विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये मी सांगते की तुम्ही 20-25 वर्ष माहेरी किंवा लग्नाआधी ज्या वेळा पाळत होता, ज्या पद्धतीचा आहार घेत होतात तो घ्या, नाही तर तुमच्या पिंडाच्या एकदम विरुद्ध आहार जो सातम्या नाही आहे तो तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे दोषविरुद्ध. आयुर्वेदामध्ये वात पित्त कफ तीन दोष सांगितलेत. ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा कफाचे विकार ज्यांना झालेत त्यांनी त्याच गुणांचा आहार जर पुन्हा घेतला, म्हणजे पचायला जड स्निग्ध अति दुधाचे पदार्थ मिठाया आईस्क्रीम असं खाल्लं तर त्यांना कफदोषाचे त्रास होईल, ते दोषविरुद्ध ठरेल. ज्यांना पित्ताची प्रकृती आहे किंवा पित्ताची विकृती आहे विकार झालेत अशांनी खूप उष्ण तीक्ष्ण मसालेदार तळकट तेलकट असं खाल्लं तर्रीवालं खाल्लं तर त्यांना पित्ताचे त्रास होणार, कारण ते दोषविरुद्ध आहे. आणि ज्यांची वात प्रकृती आहे किंवा वाताचे विकार झालेत अशांनी मोठी कडधान्य वातूळ पदार्थ म्हणजे वांगी बटाटा वगैरे असं जर खाल्लं तर ते दोषविरुद्ध ठरेल आणि अपायकारक ठरेल. आपण आधी पाहिलेले देशकालविरुद्ध उरलेले आजचे हे चार हे लक्षात घ्या, त्यानुसार तुमच्या आहारात बदल करा. अजून पुढचे प्रकार विस्ताराने पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत आमचे आधीचे व्हिडिओजही बघा, म्हणजे ह्यात एक सिरीज आहे, एक लिंक तुम्हाला लागेल. आणि तुम्हाला काही याबद्दल असेल तिचं फीडबॅक द्यायचे असतील तर आवर्जून आम्हाला कळवा. तोपर्यंत हे सगळे नियम पाळून स्टे फिट स्टे हेल्दी.